तरा नमस्कार मित्रांनो, आज काय तुमचं तर आजीच घर येतं। आज काय आपण भाजीपाला विकायला आज सुट्टीच घेतली तुमच्या आजीने, कारण आपल्याकडे बटाटा नव्हता सकाळी विकायला। बटाट्याची गोणी घेऊन आलो आणि आज मग जरा म्हणलं घरचीच कामं बघावं आता म्हणलं। तुमच्या पुनमताईला बी सकाळी येताना औषधं, खोकल्याचं औषध, सर्दीचं वाळ्या, बाकीचं काय अजून सामान सुमान बरंच श्रीमंत जाऊन सामान आणत होतं ते बी आणलं जरा थोडंफार। आणि चला म्हणलं आता घरचं थोडंफार हे लईच काँग्रेस उगवला होता आणि काय आपलं भाजीपाल्याच्या बिझनेसमुळं काय आपल्याला घरचं कामच करायला जमत नव्हतं, टाईमच नव्हता मिळत। नका शिवन्या काय करते घरात? गावात दुखते ते हो का? बरंच लय काँग्रेस वाढला होता इथं जबरदस्तच, तेवढा काँग्रेस काढला आहे बघा, एवढा काँग्रेस उपटला आहे, अजून काँग्रेस नेऊन टाकला तिकडे, तुम्हाला दाखिव घरच्या भोवताले लयच काँग्रेस वाढला होता अगं, इकडं काँग्रेस टाकला आहे आणून बरंच वाढव झाला। आमचं काम चाललंय घरचं, काँग्रेस उपटून टाकलाय लय हो का, लय अडचण वाढली म्हणलं जरा फवारणी करावं का तसलं तणनाशकचं फवारणी केली म्हणजे सगळी अडचण निघून जाईल इकडची तिकडची सगळीच। आता दोन ती तिसरी वेळ आहे येऊ काँग्रेस काढायची, तिसरी वेळ आहे, तिसरी वेळ तरी बी एवढं काँग्रेस वाढतोय जिथं माझ्या जाऊन झालाय फार काँग्रेस इतका वाढलाय काँग्रेस। आता हे वाढल्यानंतर पिटून द्यावं लागेल याला, शिवने सावकाश उठत आहे का? हो काठ्याचं गावात उगवलंय बरं का, हे हाताला पोचते रे गावात, काठ्याचं गावात आहे चिमूक काठ आहे, चिमूक काठ चिमूक काठाला पोचतेच रे बाबा हाताला, ही कवळ्या कवळ्या आहे तोपर्यंत उपटलं ना म्हणून काय नाही, एकदा निबार झालं ते असं वाळलं ना उपशीत नाही वाटत, हा पोचते काठ हाताला आपलं खुरपान रे फक्त तिथं असं कुठतरी ते पाणी तापते याला डायरेक्ट खालून खुरप्याने निघाल आज काय शेळ्याकड नाही गेला म्हणलं तू, शेळ्याकड कोण गेलंय मग आज? आजी गेली हे गावात लय बिया का ही लय तू तू हाताला काढताय याला खोरपूनच काढावं लागणार काय ही गावात शिवन काय करते बाई तू लखा 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 शिवन हे बी काम करू लागते बाबा
काय नाही गावात वाढ रे बाबा 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 जरा कवळ असताना मी उपटलं मय हू अर शिवणी लागलं का डोळ्यात गिरग माती डोळ्यात हा औ काढती हो निघाला का डोळ्यात निघालं ना किती वाढलंय गावात पाहिलं की जबरदस्त याला काय म्हणतात रे काय माहित तू काय म्हणतात झाड काटत बिलाईत 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 याला हात लावायचं म्हणलं तरी लिहा उघडी ना लय काढत आणि ती कशाला उपयोगी येतो काय लागत ती शेण लय तुला औषधाला बिलाईत बिलाईत याच काट लय बेकार असत हाताला लय लागत येत नाही नाही बाबा तुळस काय उपकायची नवीन घराच्या समोर तुळस आलेली तुळशी आपण इकडे नवीन घर चालू केलेलं आहे नी तर नवीन तुळस आली इथं घराच्या समोरच बरोबर आली शिवण म्हटलं कस काय तुळस आली हो का सब्जा खिबजा आलाय आणि वाचलंय भारी तर वाचलोय भारी येतोय तुळशीचा नवीन घराच्या समोर बघा उपगुण आली मनाने असं होय आणि शक्यतो अशी तुळस दारात येत नाही उगवत नाही आणून लावावं लागते पण ही मनाने झाली तुळस इथं आपल्या दारात आणि त्याला आपण कायमची ठेवणार तिथे जाग्या तुळशीला तिला आपण चांगलं आळ फळ करणार मस्त बैकी तिथं जागची जाग्यावर तिला काढणार नाही काय नाही दुसरीकडे नाही लावणार हाय त्याच जाग्यावर तुला ठेवणार किती मोठी होईल ती हा आणि ती रान तुळस अशी तिचा वास लय भारी येतो रान तुळशी चला तुमच्या दादाजीने आज भाजी पाहिल्याची याच्यातून सुट्टीच काढली काय आपलं घरचं काम होत नाही चला म्हणलं आज हाय घरीच आपलं हे काम करून घ्यावं म्हणलं काहीतरी बसण्यापेक्षा आणि पोरगा सगळ्यात काय ना अभ्यास का नाही करीत लागा तू आऊ अभ्यास का नाही करीत शाळा चालू नाही तुम्ही ऑनलाईन अभ्यास चालू आहेत ना आऊ फोन तुमचा हा मोबाईल तू मोबाईल नाही का तुला घरची पहा मम्मी पप्पाला म्हणायचं मोबाईल द्या घेऊन मला शाळेला लागतोय अभ्यासाला घेऊन देणार ना मम्मीकडं काय करायचं तुझ्याकडं अभ्यासाला तुला भारतीय मोबाईल आहे नाही त्याच्या मम्मी तर आहे की त्याच्या मम्मी तर आहे मोठा आहे आता कसं पटांगण दिसायला लागलं बाबा नाही जा अडचण
नाही का अभ्यासाचं नाव काढलं की जडी जडी कसा पळाला परत घरी थांबणार गडी गेला पळाला गेला आता काय आपण घरीच भाजीपाला आणून ठेवतो तिथं गावात विकतो आणि घरी सगळी गावातल्या सगळ्यांना माहीत झालंय वस्ती वरच्या सगळ्यांना भाजीपाला भाजी करतोय बिझनेस घरी नियाले तर डायरेक्ट तसं काय नाही ज्याला भाजीपाला घरात नाही बा का जरा घरातलं म्हणजे कारणाचं अवघड झालं कुठं कणाचं काय लगेच फोन करते दाजी आहे का भाजीपाला सकाळ धरून 10-15 गिराय घेऊन गेले भाजीपाला घेऊन तसं काय नाही ज्याला अडचणीत येत आहे लगेच भाजीपाला नाही कोणत रे ती तसली कुरमुडी ती दुःख ठीक झालं ना मग ती असे लावते हा रस पिळून लावते असं लागलं ना हाता पायाला मग त्याचा रस पिळून असे लावते आणि ती तर लय तो ती दुख डायरेक्ट बरं होत ना ते आयुर्वेदिक आहे ती वनस्पती शक्यतो असे डोंगरातच असते आपली इकडं कुठं बी नसते ती कुरमुडी म्हणतात तिला नाव हि तर लय तसलं तसलं लय गवत साबूत जी आहे ना ही भाजी करून खातात लोक हि वय तांदूळची भाजी एकच नंबर असे तालुक्याच्या ठिकाणी मिळत नाही आणि ही इकडे लय महाग असते आता आमच्या इकडे चौकडच उगवलेली राणा वनात चौकडी कुठं पण असती ती असते ही तांदूळची भाजी पण सिटीच्या ठिकाणी ना ही खायला मिळत नाही भाजी लय भारी लागते भारी इतकी आंबूस मस्त बघी भाजी लागते खायला लय भारी लागते भाजी आता आमच्या इकडे कुणीकडे उगवलेली कुठं पण उगवलेली